घरून मेट्रो स्टेशनपर्यंत जायला गाडी वापरणार असाल तर मग पुन्हा सत्यानाश आहे. देवेंजींच्या काळामध्ये 14 ते 19 मध्ये मेट्रोला खूप बढावा मिळाला. पुण्यातली मेट्रो तर त्यांच्या काळातच एका अर्थाने तिची सुरुवात झाली. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांची महत्त्वाची समस्या असेल ती म्हणजे वाहतूक कोंडी. दोन्ही शहरांच्या वाहतुकीच्या व्यवस्था सुद्धा वेगळ्या आहेत आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण झालंय. या सगळ्याच्यात वाहतूक कशी सोपी करता येईल या सगळ्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणतायत पाहूया. मुंबई ही केव्हाचीच वाढली, ब्रिटिशांच्या काळात वाढली. ब्रिटिशांनी त्याचं भविष्यातलं महत्त्व ओळखलं म्हणून तेव्हाच मुंबईतली लोकल सुरू झाली. जी मुंबईची लोकल त्या काळात डेव्हलप झाली नसती तर मुंबईतला माणूस हा इतक्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकला नसता. काळाच्या ओघामध्ये केवळ लोकल लोकल पुरणार नाही म्हणून मुंबईमध्ये बेस्ट सुरू झाली. तसं पुण्यामध्ये एक काळ पुणे हे सायकलने जाण्याचं होतं, टू व्हीलरने जाण्याचं होतं, रिक्षाने जाण्याचं होतं. पण मग हळूहळू करता करता पुणे वाढायला लागलं. मग पुणे हे बसने जाण्याचं निर्माण झालं. बसेस वाढल्या, प्रदूषण वाढायला लागलं. मग असं लक्षात आलं की बसेस ई बसेस पाहिजेत, बसेस CNGवरच्या पाहिजेत. मग असं लक्षात आलं की पुण्यामध्ये आपल्याला मुंबईसारखी लोकल सुरू करता येता येणार नाही. मग मेट्रो, की ज्या मेट्रोचं स्वरूप हे तुमचं रेग्युलर जी वाहतूक आहे तिला डिस्टर्ब न करता ती वरून जाते. ती बनेपर्यंत जो काही त्रास होतो तो होतो, पण नंतर ती वरून जाते. आणि त्याच्यातून महाराष्ट्रामधल्या सगळ्या शहरामध्ये नागपूरसहित, नासिकसहित, मुंबईसहित, पुण्यासहित मेट्रो सुरू केल्याशिवाय लोकं एका टोकावर दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी आपली वाहनं वापरणं बंद करणार नाहीत. आपली वाहनं वापरणं बंद केल्याशिवाय प्रदूषण थांबणार नाही. याच्यातून देवेंजींच्या काळामध्ये 14 ते 19 मध्ये मेट्रोला खूप बढावा मिळाला. पुण्यातली मेट्रो तर त्यांच्या काळातच एका अर्थाने तिची सुरुवात झाली. पुण्यातल्या आजच्या मेट्रोचा 11,000 कोटी इतकं मोठं बजेट आहे. त्यातले 8,000 कोटी हे जागतिक बँकेने आपल्याला दिलेलं कर्ज आहे की ज्याची गॅरंटी, ज्याचं तारण हे केंद्र सरकारने दिलेलं आहे. उरलेल्या 3,000 ते 3,350 कोटीमध्ये काही भाग राज्याचा आहे, काही भाग केंद्राचा आहे, काही भाग महानगरपालिकेचा आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाने हा केंद्राचा प्रोजेक्ट आहे. पण याच्या 1700 परवानग्या होत्या, त्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजीने पूर्ण केल्या. आज मेट्रोची स्थिती अशी निर्माण झालेली आहे की पहिला टप्पा जो आहे तो माननीय मोदीजींच्या हस्ते त्याचं सुरुवात झाली. तो सुरू झाल्याला लोकांना लक्षात आलं की हा हे खूप मोठं सुख आहे. तर बाकीचे टप्पे साधारणतः December 22 पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजेत. तर मग 30 लाख इतकं पॉप्युलेशन हे मेट्रोवर शिफ्ट होईल. त्या शिफ्टिंगनंतरही माझं नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही घरून मेट्रो स्टेशनपर्यंत जायला गाडी वापरणार असाल तर मग पुन्हा सत्यानाश आहे. महानगरपालिकेची जबाबदारी अशी आहे की मोफत किंवा कमी खर्चातली ई बस, छोट्या ई बसेस आणि ई रिक्षा या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करायला लागतील, की ज्यामुळे महिनोन महिने आपली टू व्हीलर नाही काढली, आपली फोर व्हीलर नाही काढली तर चालेल. आज दिल्लीमध्ये मिनिस्टर, केंद्रीय मिनिस्टरसुद्धा मेट्रोने प्रवास करतात. ती स्थिती मुंबईमध्ये यावी लागेल. तर घरातून बाहेर पडलो तर ई रिक्षा मिळाली, मेट्रो स्टेशनपर्यंत आलो, मेट्रोने पायी त्या ठिकाणी गेलो, तिथे पुन्हा उतरलो, ई रिक्षा मिळाली, आपल्या एफसीस्थळी गेलो. असं जर केलं तर पेट्रोल डिझेलचा एकतर तुटवडा निर्माण होणार आहे, कॉस्ट वाढत जाणार आहे, त्यातून प्रदूषण होतं ते थांबेल. आणि म्हणून मी पुण्यातल्या नागरिकांना असं आवाहन करेन की जसं जसं मेट्रो सुरू होईल तसतसं आपण मेट्रोकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. आणि महानगरपालिकेला आवाहन करेन की मेट्रोचे किती रूट सुरू झाले. आता नव्याने स्वारगेट ते कात्रजचा विषय आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये मोठी प्रौढी मिळवलेली आहे अजितदादांनी, किंवा हा त्यांनी केलेला त्यांनी सँक्शन केला प्रोजेक्ट आहे. ह्यानी विनी काय केलं नसतो, 80% त्याच्यामध्ये केंद्र देत असतं आणि म्हणून त्यांनी शेवटचं वाक्य उच्चारलं, केंद्राकडे पाठवतो आहे, मग केंद्र परवानगी देईल. आणि त्यामुळे केंद्राने ते पैसे द्यावे त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू. त्यातून मग स्वारगेट ते कात्रज नवीन रूट सुरू होईल. महानगरपालिकेची जबाबदारी आहे की इथे तुमची बस सेवा संपत नाही. तुम्ही तुम्हाला एकही बस यापुढे डिझेल पेट्रोलची आणून चालणार नाही, ई बसवरच तुम्हाला भर द्यावा लागेल. आत्ता जी माझी माहिती अशी की पुणे महानगरपालिकेतल्या सगळ्या बसेस ह्या ई बसवर शिफ्ट झाल्या. नवीन येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या जर ई बसेस आल्या किंवा CNGवरच्या आल्या तर प्रचंड प्रदूषण जे वाहनांचं आहे ते संपेल. आता मेट्रो ही पुण्यामध्ये जे वाढतं पॉप्युलेशन आहे, म्हणजे मी 82 ला पुण्यामध्ये विद्यार्थी परिषद नेता म्हणून यायचो तेव्हा 14 लाख पॉप्युलेशन असणारं पुणे आता 60 लाखावर गेलं. त्या 60 लाखात 1 करोड पण होणार आहे. याचं कारण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इथे खूप आहे, आरोग्याच्या दृष्टीने हब झाला, शिक्षणा दृष्टीने हब झाला, कलेच्या दृष्टीने हब झाला, पॉप्युलेशन वाढेल. ते मेट्रो शिफ्ट नाही केलं
तर हे शहर चालणं अशक्य होऊन बसेल।